राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विविध राजकीय नेत्यांच्या घरांवर कार्यालयांवर धाडी टाकल्या जात आहेत। या कारवायांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या काही घोटाळ्यांबाबत खुलासे केले आहेत। तसेच या घोटाळ्याच्या पुराव्यासह त्यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली। संजय राऊत यांनी आपल्या पत्रातून आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे। राहुल कुल चेअरमन असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला आहे। शेतकऱ्यांच्या पैशाची अक्षरशः लूटमारी झाली आहे। सरकारी कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार झालाय। हजारो शेतकऱ्यांची लूट झाली आहे। त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राऊतांनी केली आहे। तसेच शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार दादा भुसे यांनी गिरण ॲग्रो नावाने 178 कोटींचे 25 लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून घेतले। गिरण कारखाना वाचवण्यासाठी भुसे यांनी हे पैसे गोळा केले। या रकमेचा अपहार अजून झाला असून कंपनीच्या वेबसाइटवर फक्त 1,67,00,000 शेअर्स फक्त 47 शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले आहे। भाजपचे नेते किरीट सौम्या यांनी विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जनतेपासून पैसे जमा केले, त्यासाठी हिशोब दिलेला नाही, अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरडेखोरी थांबवावी अशी विनंती आहे। बेकायदेशीर प्रकरणात पुरावे सादर करण्यासाठी आपणास भेटू इच्छितो, आपल्या सोयीची वेळ कळवावी, असं संजय राऊत यावेळी म्हणाले।